मी अरविंद आठले, सध्या गुरुचरित्रावर माझे काही व्याख्यान सुरू होते, तर त्याच्यामध्ये 45वा अध्याय जेव्हा आला नंदीनामांचा, तर त्यावेळी सुदैवानी नंदीनामांचे जे सध्या 14वे वंशज आहेत हो, हा, तर त्यांचा परिचय झाला, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मी सध्या तुम्हाला त्यांचा आधी परिचय करून देतो. नमस्कार, आपला आपण परिचय करून देता. हो, जय गुरुदेव. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे नाव आहे नागेश शास्त्री विठ्ठल शास्त्री नंदीबुवा अंबुलगे. गुरुचरित्रामध्ये 45वा अध्याय जे नंदीनामाचा आहे, त्या नंदीनामाचं मूळ नाव जे आहे ते नरहर नंदीबुवा आहे. त्या नरहर नंदीबुवाचे माझ्यापर्यंतची 14वी पिढी आहे. आणि आम्ही श्री क्षेत्र तुळजापूर येथे वास्तव्य करीत आहोत. त्या नंदीनामा आणि तुळजापूर यांचा कसा काय संबंध आला? काही त्याला काही मागे इतिहास आहे, कहाणी काही आहे का, कस काय? हो, नंदीनामाला सर्वांगामध्ये श्वेत कुष्ठ झाले होते. त्याचा परिहार करण्यासाठी कुलदेवता श्री तुळजा भवानी देवीपशी त्यांनी 3 वर्ष अनुष्ठान केलेले आहे. बर, अनुष्ठान केल्यानंतर देवी प्रत्यक्ष बोलते झाली की तुझा हा परिहार संगती येते चंद्रला देवी परमेश्वरी या देवीकडे होईल, तर तू तिकडे जा असं सांगितलेले आहे. हो हो, तसा उल्लेख 45व्या अध्यायात आहे. हो हो, हा, पण त्यांच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला की देवी जे करू शकली नाही ते मनुष्य कसं काय करणार, हा एक संभ्रम त्यांच्या मनात होता थोडा वेळ. तो श्री गुरुंनी नंतर चंद्रला परमेश्वरी देवीकडे 7 महिने अनुष्ठान केले नंदीबुवानी. 7 महिने अनुष्ठान केल्यानंतर देवी स्वप्नामध्ये नंदीनामाच्या जाऊन सांगितले की हे विप्रा, तुझा हा परिहार गंधर्वपुरी जे संन्याशी आहेत नरसिंह सरस्वती त्यांच्याकडे हा तुझा परिहार होईल. त्यावेळेस देवीचा आणि त्यांचा संवाद असा झाला, वाद झाला की हे देवी, तू जगत जननी असून मला तुळजा भवानी देवीने तुझ्याकडे परिहार करण्यासाठी पाठवलेला आहे, तर तुझ्याकडे मी अनुष्ठान केले तर तू आता म्हणते मला मनुष्य रूपाकडे जा आणि परिहार तुझा तिथे होईल. तर देवी असून तू का करत नाही, मला मनुष्याकडे जायचं नाही, असा वाद झाला. तरी मला या रोगातून परिहार कर, नाहीतर मी याच्या इथे तुझ्या चरणापाशी प्राण देईन. असे म्हणल्यानंतर चंद्रला परमेश्वरी तिथल्या पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले की या ब्राह्मणाला तुम्ही गाणगापूर मध्ये सोडून या, ऐकत नसेल तर याला सोडून या. असं म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथले पुजारी सांगितले नंदीनामास की असं असं देवी बोलते झालेली आहे. तर मग नंदीनामाने अनुष्ठानाची सांगता केली आणि गाणगापुरी प्रस्थान केले. गाणगापुरी गेल्यानंतर मठामध्ये गेले तिथे सोमनाथ नावांचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा होते. त्यांनी सांगितले की महाराज सध्या संगमावर गेलेले आहेत, ते आता येत आहे, कारण का आज शिवरात्रीची पारणेचा दिवस आहे, आता येतीलच स्वामी. असं म्हणत नाही तोपर्यंत स्वामी मठामध्ये आलेले आहे. आणि मग सोमनाथ शिष्यांनी सांगितलं स्वामींना की तुळजापुराहून एक ब्राह्मण आलेला आहे, तर प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी म्हणतात मला ज्ञान आहे, त्यांना देवीने माझ्याकडे पाठवलेलं आहे, परंतु त्यांनी तो मनामध्ये शंका घेऊन आलेला आहे, तर असे करा त्या विप्रास माझ्या समोर आणा. असं म्हणल्यानंतर सोमनाथ शिष्यांनी नंदीनामास स्वामींपुढे आणल्यानंतर नंदीनामाने दंडवत घातला, नमस्कार केला आणि त्यांनी कथन केले. कथन करण्यापूर्वी स्वामी म्हणतात तू शंका घेऊन माझ्याकडे आलेला आहेस आणि देवीने पाठवलेले आहे. असं म्हणल्यानंतर नंदीनामास चमत्कार झाल्यासारखा वाटला आणि म्हणले की आपला परिहार इथे होऊ शकेल, असं म्हणून पुन्हा दंडवत घेतला, नमस्कार केला आणि सांगितले की माझा हा जे रोग आहे कुष्ठ त्याचा परिहार करावे. असं म्हणल्यानंतर स्वामीने सोमनाथ शिष्यांना सांगितलं की या नंदीनामास संगमावर घेऊन जावा, तिथे शतकुल तीर्थ आहे, त्या शतकुल तीर्थात या विप्रास स्नान घाला आणि याचे जीर्ण वस्त्र काढून याला नवीन वस्त्र द्या.
अशी आज्ञा सोमनाथ शिष्यांना त्याने केली. मग त्याप्रमाणे नंदीनामा सोमनाथ शिष्यांनी चटकुळ तीर्थामध्ये नंदीनामा स्नान घातले, त्यांच्या अंगावरचे पहिले जीर्ण वस्त्र होते ते काढून तिथून एकदा जमिनीवर टाकले, ती जागा बंजर झाली, त्या जागेमध्ये काहीही उगवत नाही. म्हणजे एवढा दोष एवढे पाप त्या वस्त्रामध्ये दडले होते ते स्वामींच्या कृपेने सगळं तिथून निरसन झाले. आणि नदीमध्ये स्नान केल्यानंतर पहिल्या बुटकीमध्ये जे श्वेत होत ते लाल झालेलं आहे, आणि पुन्हा दुसरी बुटकीमध्ये मारली आणि पुन्हा वर आले तर ते लाल होत ते पूर्ण निघून गेलं. पुन्हा तिसऱ्या बुटकी मारल्यानंतर पूर्ण कांतिमय तेजमय असं शरीर झालेलं आहे. आणि मग सोमनाथ शिष्याने त्यांना दुसरे वस्त्र दिले आणि मठामध्ये परत नंदीनामास आले. मग इतका आनंद झाला नंदीनामास की काही सांगण्यासारखं म्हणजे नाही असे हर्ष भरपूर झाला. नंदीनामाने स्वामी पुढे लोटांगण घातले, नमस्कार केला आणि मग त्यावेळेस स्वामी म्हणाले की हे विप्रा पाहे शरीरी निरखुणी, त्या शरीरावर जर काय आहे का पहा हे राहिलेलं आहे का. तर त्यांनी म्हणले बघितला आपल्या शरीरावर पूर्ण निरखून बघितला आणि पाहिल्यानंतर मांडीमध्ये जांघेमध्ये बेला एवढा डाग राहिलेला आहे. आणि बेला एवढा डाग राहिल्यानंतर स्वामींची चर्चा करताना आला की तावन मात्र किम, आपल्या कृपेने सर्व माझं शरीरावरील पोस्ट तयार झालेला आहे, ते तावन म्हणजे एवढं कसं काय ठेवले. मग स्वामी म्हणतात तू माझ्याकडे येताना जगत जननी सांगितली आहे की तू त्या संन्याशीकडे जा, तर तू माझ्याकडे येताना घेऊन आलेला आहेस म्हणून पुढे तुझ्या जांघेवर राहिलेला आहे, मग हे तयार होईल असं म्हणल्यानंतर गुरु म्हणतात की माझे करतो माझ्या याच्यावर पद करतो. मग नंदीनामा म्हणतो मी नाही आहे, मी अनभिज्ञ आहे, मला पद वगैरे काही करता येत नाही. त्यावेळेस गुरु म्हणाले उघड मुखाशी, मुख उघड तुझे, उघडल्यानंतर जिभेवर त्याने भस्म ठेवले आणि मस्तकावर हात ठेवल्यानंतर नंदीनामा ब्रह्मलीन झाले आणि कवित्व प्राप्त झालं त्यांना. आणि कवित्व प्राप्त झाल्यानंतर पहिलं जे स्तोत्र म्हणलेलं आहे ते खाते का उदरात मास नवहे राहतात ही अग्निने, असे पद त्यांनी सुरुवात केलेले आहे. आणि पूर्ण गुरुंकडे मला कसं येणं नाही झालं हे सगळं त्या पदामध्ये त्यांनी विवरण केलेले आहे. आणि मी आईच्या गर्भात कसा होतो, आई कशी जेवण करत होती, त्याच्या ध्यानाने मला कसं झालेलं आहे, मग माझं उपनयन संस्कार कसे झाले, उपनयन झाल्यानंतर लग्न झालं, पत्नीने त्याग का केला, तर गोडला झाल्यामुळे पत्नीने त्याग केला, आई वडिलांनी त्याग केला, त्यावेळेस देखील मला गुरुचं स्मरण झालेलं नाहीये, म्हणून मग मी कुलदेवतेकडे अनुष्ठान केले, कुलदेवतेने मार्गदर्शन केलं आणि पुन्हा चंद्रला देवी परमेश्वरीकडे गेले, चंद्रला देवीने देखील मार्गदर्शन केलं आणि आपणाकडे पाठवलेले आहे, आपली पूर्ण कृपा माझ्यावर झालेली आहे, त्यामुळे माझे सर्वांगाचे कुष्ठ गेलेले आहे. तर अशीच निश्चिम सेवा मज माझ्याकडून माझ्या वंशजाकडून देखील ही व्हावी अशी प्रार्थना केलेली आहे. बर बर बर. आता ही तुमची परंपरा नंदीनामापासून सुरू झाली, तुम्ही 14वे वंश, बरोबर? हो. हा, तर आता नंदीनामांविषयी अजूनही हे जे आहे त्यानं जे काही दिल्या पादुका, आणि मला असं वाटतं गुरुचरित्राची जुनी प्रत तुमच्याकडे खूप आहे प्राचीन, तर ही प्रत साधारण केव्हाची आहे? गुरुचरित्राची प्रत जी तुमच्याकडे आहे साधारणपणे, हा गुरुचरित्राची प्रत हस्तलिखित आहे, त्याला 160 वर्ष पूर्ण झालेली आहे आज मित्तीला. आणि ते आमच्या वंशजामधलीच आहे, पूर्वजाने म्हणजे प्रल्हाद नंदी बुवा जे होते ते आमचे वडिलांचे पंजोबा, त्यांनी ती लिहिलेली आहे. आणि त्याची त्याच्यामध्ये असं आहे की 51 अध्याय आहे त्या गुरुचरित्रामध्ये. आणि दुसरं असं आहे की ज्यावेळेस स्वामी निजधामास निघाले श्रीशैल्याकडे, सर्वांना पुष्प दिलेलंच आहे, परंतु काही शिष्यांना पादुका दिलेल्या आहेत, त्यापैकी सर्वात लाडका शिष्य नंदीनामा होते. आणि त्यांना सांगितले की तुळजापूरहून आलेला आहेस तर तू परत तुळजापूरला जायचंय आणि ह्या मी तुला पादुका देत आहे, त्या पादुका सिद्ध केल्या त्याने, हातामध्ये पाषाण घेतल्यानंतर त्याच्यावर चरण उमटले, पुन्हा
चंद्र सूर्य आणि लिंग म्हटले आणि ते परिणामाच्या हातामध्ये दिले आणि सांगितले की तुळजापूर मध्ये जायचे, तिथे तू अनुष्ठान केलेलं आहे, तिथे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे, त्या मंदिराची पूजा देवीची पूजा आणि रोज भिक्षा मागायची आहे, भिक्षा सुद्धा त्यांनी आम्हाला दंडक घातलेला आहे, रोज भिक्षा मागायची, उली भिक्षा मागायची, त्याच्यामध्ये तीन भाग करायचे, देवाला नैवेद्य, गोग्रास आणि आलेल्या यती विप्रांना तो अन्न संतर्पण करायचा आणि त्यातून उरल्यानंतर मग प्रसाद भक्षण करायचा, असा प्रघात आम्हाला गुरुनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी घालून दिलेला आहे, तो अव्याहत या क्षेत्री चालू आहे. आणि पुन्हा सांगितले आहे गुरुची भक्ती आणि देवीची भक्ती यांचे यांचा प्रसार तुमच्याकडे व्हावा असा माझा आशीर्वाद आहे, असा म्हणून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, पादुका दिले. त्या वर्षीपासून त्यावेळेपासून तुळजापूर मध्ये तुळजा भवानी मंदिरामध्ये पाठीमागच्या साईडला लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे, अजूनही आहे. त्याच्यामध्ये पूर्वी सहा खोल्या असायच्या, तीन खोल्यामध्ये गोशाळा असायची आणि एक कमानीमध्ये प्रत्यक्ष नरसिंह भगवान आहेत मूर्ती स्थापना, त्याच्या दुसऱ्या याच्यामध्ये अनुष्ठान करण्याची जागा आहे, तिसऱ्या रूम मध्ये स्वयंपाक करण्याची जागा, अशा सहा रूम तिथं आम्हाला होत्या. त्या आदिलशहा आणि निजामशहा यांनी आम्हाला त्या बहाल केलेल्या आहेत, याच्यावर कोणताही अधिकार राहणार नाही. वंशोवंशी आपली सेवा, गुरु भक्ती, देवीची भक्ती, नरसिंह भक्ती, ही सर्व आपण करावे आणि प्रसार वाढवावा. आम्हाला कागदोपत्री आम्हाला त्याचा पुरावा दिलेला आहे. बर बर, आता नरसिंहाची तुम्हाला उपासना त्यांनी दिली का महाराजांनी का कसं काय, म्हणजे इथे नरसिंहाचं मंदिर नंतर स्थापन झालं असेल ना तुळजापूर. हा, नित्य पूजा करण्यास सांगितलेली आहे, फक्त गुरु भक्ती आणि देवी भक्ती याचा प्रसार सांगितलेला आहे. बर, पण नरसिंहाचं मंदिर तुमच्या तुळजापूरला कसं काय, म्हणजे ते पूर्वा प्राचीन होतं का महाराजांनी सांगितल्यानंतर तुम्ही स्थापना केली? हो हो, कसं आहे आता हे तुळजा भवानीचा अवतार जो आहे तो मूळ जो अवतार आहे तो चंद्रला परमेश्वरी आपला मंदाकिनी नदीच्या तीरावर उत्तरांचल प्रदेशमध्ये मंदाकिनी नदीच्या तीरावर झालेला आहे आणि ते पण एक साध्वीच्या रक्षणासाठी झालेला आहे. अनुभूती कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती, अनुभूतीचं संरक्षण करण्यासाठी या तुळजा भवानी देवीने अवतार घेतलेला आहे. तर त्याचा एक थोडे विवरण असं आहे की अनुभूती आणि कर्दम ऋषी त्यांना एक मूल होते आणि पुन्हा दुसऱ्यांदा गर्भवती होती ती, त्यावेळेस मग अल्पायुषी कर्दम ऋषी होते, त्यांनी त्यांचा आपत्कालीन मृत्यू झालेला आहे, त्यावेळेस साध्वी ही स्त्री जाण्यास प्रयुक्त झाली, त्यावेळेस आकाशवाणी झाली श्रीवर भरतानुगंतव्य उपेश धर्म सनातन, तू गर्भवती आहे, तू स्वतःचा शरीराचा त्याग करू शकते परंतु गर्भवती असल्याने त्या अर्भकाचा त्याग करू शकत नाही, मग तू त्या मुलाला जन्म दे आणि मग जप तप असा शक्तीचा आणि पतीचा असा ध्यास करून तू तप करण्यास बस, असा आज्ञा झाल्यानंतर इतर ऋषींनी तिला सती जाण्यास परावृत्त केले आणि त्यानंतर मुलास जन्म झाला, मुलाचे उपनयन संस्कार केले आणि पुन्हा ती अनुभूतीने तिथे तप करण्यास प्रारंभ केला. आधीच यौवनामध्ये शरीर सौष्ठव प्रयुक्त झाले होते तेव्हा त्या क्षेत्री कुकुर नावाचा राक्षस होता, कुकुर नावाच्या राक्षसाचे सैन्याने या साध्वीला तप करताना पाहिले तर त्यांना वाटले की स्त्री आपल्या राजाची पत्नी व्हावी असे म्हणून त्यांनी कुकुर राक्षसास निरोप दिला. स्वतः राक्षस त्या ठिकाणी आले आणि त्या अनुभूतीस म्हणतात की हे देवी, तू एवढं जप तप कशासाठी करतेस, तुला काय प्राप्त पाहिजे, तू माझी फक्त पत्नी हो असं म्हणल्यानंतर मग ती साध्वी आपल्या तपामध्ये ध्यान होती, तिला स्पर्श केला, परमपुरुषाचा स्पर्श झाला केल्यानंतर कोणतीही स्त्री शांत बसत नाही, मग तिने परत जागी झाली आणि ते रे मूर्खा, मी तप करत आहे असं दिसत नाही का तुला, असं संभाषण झाले आणि कुकुर राक्षस म्हणतो की तू तप करती तुला एका क्षणात मिळेल, तू माझी पत्नी बन, तर ते म्हणते की मी साध्वी आहे,
मी कुणाची पत्नी आता सध्या होणार नाही, माझी मी पतीची आणि देवीची सेवा सध्या चालू आहे, तर तू माझा त्याग कर, मला तू हे करू नकोस, सारखं सारखं मला त्रास देऊ नको. असं म्हणल्यानंतर तो कुक्कुर राक्षस तिला हाताला धरला आणि ओढत नेऊ लागला. त्यावेळेस अनुभूतीने प्रत्यक्ष शक्तीचा धावा केला. शक्तीचा धावा केल्यानंतर त्वरित शक्ती धावून आली आणि कुकुर राक्षसाशी युद्ध करू लागली. 2 दिवसानंतर कुकुर राक्षसाचा वध झाला. वध केल्यानंतर अनुभव श्री त्वरिता देवीने तिचं नाव त्वरिता का पडलं, तर त्वरित धावून आली म्हणून त्वरिता. हा, अनुभूतीने त्वरितो वाच, म्हणजे त्वरित येणारी देवी आहे, तर तू सांग काय करू मी आता. तर देवी म्हणली, तुला तुला माझा आशीर्वाद आहे, तुला काय पाहिजे ते सांग. तिने मला मला काहीही नको, मला फक्त या संसारामध्ये कोणाला कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये, तर मला परावृत्त कर या संसारामधून आणि मला तुझ्या चरणाजवळ जागा दे. असं म्हणल्यानंतर देवीने म्हणले तथा असतो. म्हणून आता देखील आज या तुळजाभवानी मूर्तीच्या डाव्या पायाच्या जवळ अनुभूती उलट असलेली स्वरूप दिसत आहे. असा अवतार तो अनुभूतीने अनुभूतीसाठी श्री तुळजा भवानी मंदाकिनी नदीच्या तीरावर घेतलेला आहे. आता गुरुचरित्र तुमच्या, हा गुरुचरित्र तुमच्याकडे जे पारायण पद्धत आहे ही कुठे 2-3 दिवसाची वापरतात, 7 दिवसाची वापरतात, कुठल्या पद्धतीने तुमच्या घराण्यात चालत आला असेल ना पद्धत? हा हो, गुरुचरित्राची पारायण पद्धती मूळतः 7 दिवसाची आहे. हा हा, तर 7 दिवसाचं पारायणाची सेवा आमच्याकडे चालू आहे. बर, आणि त्याचा संकल्प तुम्ही गुरुचरित्र पारायण करताना कसा कोणता सोडता, म्हणजे काही परंपरा आम्हाला जाणून घ्यायची या दृष्टीने विचारतो. स्वतःसाठी पारायण करायचं नाही असं गुरुनी सांगितलेलं आहे की जी सेवा तुम्ही करणार आहे तो भाविक भक्तांचा उद्धार करण्यासाठी असा करायचा आहे. समस्त भाविक भक्त जनानां उद्धार पूर्वकानां अस्मत श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कृपया प्राप्त अद्य 7 दिन साध्य श्री गुरु चरित्र पारायणाख्यम कर्म करिष्ये. असा एवढाच आहे. त्याच्यात भूत प्रेत पिशाच किंवा शारीरिक मानसिक असं काही नाही, किंवा मग आत्मना श्रुती स्मृती पुण्य फल हे संकल्प नाही. बर बर, आणि हे झालं, हा हे झाल्यानंतर आरती कोणती म्हणता तुम्ही, परंपरेने आरती तुमच्याकडे चालू आहे का कसं काय? परंपरे दत्तात्रयाची आरती आहे ना, कृष्णासंगम आणि बर. आता देवी आणि नरसिंह यांचा काही असा संबंध तुम्हाला सांगता येईल का काही, म्हणजे नरसिंहाची देवी जवळ का असावं? तुळजापूरमध्ये ही तुळजा भवानी कशी आली? तर आता सर्वश्रुत असा आहे की सर्व भावी भक्तांना काय वाटत, तुळजापुरीचा अवतार तिचा झालेला आहे. परंतु नाही, अवतार मी आता सांगितल्याप्रमाणे मंदाकिनी नदीच्या तीरावर झालेला आहे. तुळजापूरला येण्याचं कारण काय? प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री तुळजा भवानी देवी येथे अवतरलेली आहे. त्याचा पण इतिहास असा आहे की पूर्वी म्हणजे परशुरामाच्या अवतारामध्ये जमदग्नीची पत्नी जी आहे रेणुका, त्याचा अध्याय येतो. आणि ज्यावेळेस जमदग्नीने सांगितलं की तुझ्या मातेचे त्रिगुण 4 पोरांना सांगितले, जमदग्नींना 5 मुलं आहेत, पहिल्या 4 मुलांना सांगितलं, ते म्हणले नाही आम्ही मातेचं उडवू शकत नाही, म्हणून जमदग्नी त्या 4 मुलांना मारले. मग परशुराम ज्यावेळेस रावणातून आल्यानंतर पहिल्यांदा आज्ञा केली जमदग्नीचा, जाईचं शिरोड. आता पतीची पित्याची आज्ञा जी आहे, शिरसावंद करून त्यांनी रेणुका मातेचं मुलक उडविलं परशुरामाने. आणि उडल्यानंतर जे शिर पडलं ते जमिनीवर पडले आणि धळे खाली पडले. मग जमदग्नी प्रसन्न झाले, माग म्हणले, तुला आता वर देतो मी, तुला काय पाहिजे? तर ती म्हणले, न मातो परदैवतम, माझ्या आईशिवाय दैवत कोणी नाही, मला आई पाहिजे. असं म्हणल्यानंतर ठीक आहे, शिर आण म्हणले आणि पुन्हा त्या जागेवर बसो म्हणले असे. आणि ते शिर आणलं, जागेवर बसविलं, पण ते तावन मात्र म्हणजे थोडं त्यासाठीच तो तिथं स्थिर स्थिरावलेला आहे शिर. आणि मग रेणुका माता काय म्हणती की आता माझा अवतार संपलेला आहे,
मग त्यावेळेस परशुराम म्हणतात की आता माते भेट कधी आपली, असं म्हणल्यानंतर रेणुका माता म्हणते की तुझ्या पुढच्या अवतारामध्ये तू दंडकारण्यामध्ये ज्या वेळेस पत्नी वियोगाने तू फिरशील, पत्नीचा शोध घेत येशील दंडकारण्यामध्ये, बालाघाट म्हणून आहे त्या घाटामध्ये आल्यानंतर तू तिथं मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी येईन. हा असा या तुळजाभवानीचा इतिहास आहे की तुळजापूरला परशुरामाने वचन दिले आहे ते प्रभू रामचंद्राला पूर्तता करण्यासाठी या तुळजापूर क्षेत्री तुळजाभवानी इथे आली. येताना देखील संवाद आहे शंकराचा आणि पार्वतीचा की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीता शोधसाठी येते या दंडकारण्यामध्ये बालाघाट स्थितीमध्ये आले, त्यावेळेस पार्वती म्हणते की आता मला वचन पूर्ती करता खाली जावं लागणार आहे, तर मी सीतेचं रूप घेते आणि मी प्रभू रामचंद्रांना वर देते. त्यावेळेस शंकर काय म्हणतात की तू जाऊ नको, ते विष्णूचा अवतार आहे, तुला सर्व श्रुत ओळखते, मी परीक्षा घेईन. तिने सीतेचं रूप इथं घेतले, बालाघाट मध्ये एक मोठी शिळा आहे, त्या शिळेवर तिने सीतेचं रूप घेऊन दक्षिणेकडे तोंड करून बसलेली आहे बर का. आणि ज्यावेळेस लक्ष्मणाने पाहिलं की माता इथं आहे, मग त्यांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की बंधू की माता इथे बसलेली आहे, ठीक आहे म्हणजे आपण जाऊ. मग दोघं जवळ जाताच ज्यावेळेस तिने आपले स्वरूप दाखविले त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात तू काय इथे, माझा शंभू कुठे, म्हणजे शंभूला सोडून तू इथे कशाला आलीस. त्यावेळेस मग मूळ स्वरूपामध्ये पार्वती आलेली आहे आणि प्रभू रामचंद्राला ज्ञात करते की मी तुला पूर्व अवतारामध्ये वचन दिले होते की तुला मार्गदर्शन करण्यासाठी मी तुला इथे बालाघाट मध्ये येणार आहे, मग ती वचन पूर्ण करण्यासाठी मी इथे आलेली आहे, तर तू सीता देवीला इकडे दक्षिणेकडे नेलेले आहे, तर तिथे तुझा विजय होईल, रावणाचा वध तू करशील आणि रावणाचा वध केल्यानंतर परत ज्यावेळेस तू मार्गस्थ येशील त्यावेळेस दोघं मिळून माझी इथे पूजा करा. मग असं म्हणल्यानंतर मार्गदर्शन केलं, सगळं केले, तुळजाभवा देवीने आशीर्वाद दिला, यशस्वी वान भव असं म्हणल्यानंतर मग ते प्रभू रामचंद्र म्हणले मी आता इथून गेल्यानंतर तो अंतर्धान होशील, पुन्हा स्वस्थाने जाशील, तर मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथे थांबायचंय. तर त्यावेळेस हे पद म्हणलेलं आहे की येथे स्वस्थपणे निरंतर राहा भक्तासी तारावया, भावे साय भवानी माय मजला दुष्टाशी मारावया, माझी जान शीघ्र भेट वि मजला सिद्धांत आई तुला, माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तू काही तुला. मी तू येथेच राहा भक्ताची तारण्यासाठी तू इथेच राहा, मी तो आम्ही जाऊन आली येईस तो तू इथेच राहा म्हणून मग ती देवी इथेच थांबलेली आहे. इथे थांबल्यानंतर ती फक्त मूळ पाषाण स्वरूपामध्ये होते. आता ह्याच्या पूर्वी तर 800 वर्ष ज्यावेळेस आद्यशंकराचार्यांचा काळ होता त्यावेळेस आद्यशंकरांची विजय यात्रा ज्यावेळेस होती पंढरपूर तुळजापूर वगैरे त्यावेळेस तुळजापूर क्षेत्री आल्यानंतर त्यांना ज्ञान झालं किंवा इथे भगवतीचा प्रत्यक्ष वास आहे. मग इथे काय करायचं, त्यांनी प्रत्यक्ष मूर्ती तयार करून घेतली आणि या ठिकाणी स्थापना केली. परंतु अशी स्थापना केली शंकराचार्यांनी देवदेवतेंची स्थापना प्रत्येक ठिकाणी करत गेले परंतु प्रत्येक देवतेंची स्थापना केलेली आहे पण तुळजापूर क्षेत्रामध्ये चल स्थापना केलेली आहे म्हणजे मूर्ती त्या जागेवरून काढता यावी. का काढता यावी, तर त्यांनी त्यांना भविष्यामध्ये तिथे यवनांचं राज्य चालेल आणि यामध्ये मंदिरे मूर्त्या फोडल्या जातील असे त्या समजल्यानंतर त्यांनी या देवीची चल स्थापना केली आणि जे काही श्रीयंत्रस्थ जे आहे ते सिंहासनामध्ये केलेले आहे. म्हणून तेव्हापासून या देवीला परत 3 निद्रा दिलेल्या आहेत, घोर मोह आणि माया, ह्या 3 निद्रा सुद्धा आद्यशंकराचार्यांनी घालून दिलेल्या आहेत. आणि ते निद्रा कशा करायचं, प्रत्यक्ष ह्याच्यावर पलंगावर देवीची मूर्ती निजवली जाते. असा तो पूर्ण इतिहास तुळजापूरमध्ये देवी कशी आली
हे देवी स्थापना कोणी केली, मूळ आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे. हा हा. त्यानंतर काही तुमच्याकडे ताम्रपट किंवा सनदी किंवा आदिलशाह किंवा निजाम यांची काही कागदपत्र किंवा हे ताम्रपत्र आहेत तुमच्याकडे, त्याच्या संबंधी काही सांगू शकाल का? हो, तर आम्ही दत्त संप्रदाय असल्या कारणाने पूर्वी या क्षेत्री आदिलशहाची राजवट चालायची. 1510 इसवी मध्ये आदिलशहाची राजवट चालू असल्या कारणाने इथली देवीची सेवा नरसिंहाची सेवा जी चालू करत होते तिथे, तर ते पाहून अली आदिलशाह बादशाह यांनी आम्हाला ताम्रपट दिलेला आहे की आपण दत्त संप्रदाय आहे आणि दत्त संप्रदायचा शास्त्रोक्त मंत्रोक्त पूजा करण्याचा जो प्रघात आहे तो कायम या क्षेत्री राहावा. तसे तुळजा भवानी देवी याची शास्त्रोक्त पूजा करावी, शास्त्रोक्त पूजा करावी, गुरुची पूजा करावी याचा प्रसार करण्यासाठी आदिलशहाने आम्हाला ताम्रपट दिलेला आहे. हे ताम्रपट हे आहे. बर बर, छान छान. आणि त्याच्यानंतर आदिलशहाचा जावई म्हणजे निजाम, तर तो ज्या वेळेस 1610 इसवी मध्ये आदिलशहाचा जावई झाल्यानंतर त्यांना इकडली पूर्ण सत्ता त्या निजामाला दिलेली आहे. मग निजामाने देखील आम्हाला तुळजाभवानी मंदिर मध्ये 6 भोवऱ्या ह्या नंदीबुवांच्या अख्त्यारितामध्ये राहतील यावर कोणताही सरकारचा कोणत्याही व्यक्तीचा अधिकार राहणार नाही असे म्हणून त्यांनी आम्हाला ते सनदा दिलेले आहे. त्याच्यानंतर 1870 मध्ये पुन्हा इथं पुजाऱ्यामध्ये वाद झाल्यानंतर परत हुकूम झाला की हेच मुख्य पुजारी आहेत आणि ह्यांना कुणी अडथळा करू नये. बर, आता समजा काही भाविक तुमच्याकडे आले तर त्यांनी कुठले विधी त्यांना करता येतात, किंवा काही अभिषेक किंवा इतर काही किंवा पंचामृत स्नान किंवा असे काही त्यांना काही करता येण्यासारखे आहेत का तुमच्या इथे, काय सोय आहे? हो, इथं येणारे भाविक भक्तांना आम्ही अगोदर देवीची भक्ती आणि गुरुभक्तींचा माहिती देतो की इथं असं असे देवीची स्थापना अशी आहे, त्या देवीला मंत्रोक्त पूजा नाहीये परंतु आपण तंत्र मार्गाने पूजा सुद्धा करतात, आपण नेलेलं सर्व साहित्य देवीच्या अंगावर घालून आपल्याला प्रसाद दिला जातो असं आपण तो करतो. आणि आम्ही भाविकांना काय म्हणतो की आपण येताना आपल्या घरातील मूर्ती टाक असं घेऊन या मूळ क्षेत्रावर त्याची भेट करू. भेट केल्यानंतर घरामध्ये आपल्या त्या मूर्तीवर श्रीकृष्णाचा अभिषेक करू असं आम्ही सांगतो. आणि त्याच्यानंतर मग गुरुभक्ती मग आहे, हे पादुका आहे, त्या पादुकावर देखील त्यांचा संकल्प करून आम्ही पंचामृत स्नान अभिषेक वगैरे करून त्यांना गुरुप्रसाद आणि देवीचा प्रसाद म्हणून आशीर्वाद रूपे देतो त्यांना. बर, समजा काही आले भाविक तुमच्याकडे तर राहण्याची काही सोय तिथे आहे तुमच्याकडे आहे किंवा गंगा आपल्या संस्थानामध्ये काही आहे ना? सर्वसाधारणपणे 10 लोकांची राहण्याची सोय आपल्या घरामध्ये आहे. जर समजा जास्त लोक वगैरे आले तर आपण इथं मंदिर संस्थानच आहे खूप छान वाटलं तुमचा परिचय झाला, त्या दृष्टीने आपली भेट आता होईलच लवकर याविषयी मला खात्री आहे. तर बाकी मला वाटतं इतर मंदिर ह्याच्या संबंधी एक व्हिडिओ मी तुम्हाला वेगळा सांगितला होता तो मी ह्याला अटॅच करेन नंतर. हा, दुसरा थोडं सांगायचं राहिलेलं आहे. हा सांगा की आद्य शंकराचार्यांनी या देवीची स्थापना देवी पंचायत म्हणून केलेली आहे. हा, मध्यभागी देवी आहे, उजव्या साईडला नरसिंह म्हणजे विष्णूचा अवतार आहे, म्हणजे देवी पंचायतमध्ये विष्णू आहे, रुद्र आहे, सूर्य आहे, गणपती आहे आणि प्रत्यक्ष देवी आहे. तर असं या तुळजाभवानीमध्ये देवी पंचायत म्हणून स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली. त्याप्रमाणे विष्णूचा अवतार म्हणजे नरसिंह आहे, पुन्हा रुद्राचा अवतार म्हणून खंडोबा आहे आणि प्रत्यक्ष मंदिरामध्ये जाताना गणपतीचं मंदिर आहे आणि प्रत्यक्ष सूर्य नारायण स्वतः रोज दर्शन देवीला देतो असं त्यांनी ते स्थापना केली. याशिवाय तुम्हाला स्वतःहून अशी काही माहिती सांगायची आहे का? कारण बरेच भाविकांपर्यंत हा आपला जाणार आहे सगळा संवाद, तर भाविकांना काही तुम्हाला अजून वेगळं विशेष असं काही सांगायचं आहे का? सांगू शकता म्हणजे तुम्ही?
काही नाही, फक्त भाविक भक्तांनी कुलधर्म कुलाचार नैमित्तिक करावा, दरवर्षी कुलाचार करावा, आणि आपलं जे काही कार्य वगैरे झालेलं असतं तर आता वेळात वेळ काढून निदान या क्षेत्री तुळजापूर क्षेत्री ज्यांची कुलदेवता आहे त्या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन करू नये हे फार महत्वाचं आहे. कारण का कुलदेवता आणि पित्र या हे ऋण शेवटपर्यंत चुकत नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये धार्मिकताही वाढते आणि एक प्रकारचा चैतन्यता निर्माण होते. म्हणून प्रतिसंवत्सरिक विधी सांगितलेला आहे की आपण दरवर्षी सुद्धा आपण दसरा करतो, पाडवा करतो, त्याच अनुषंगानुसार कुलधर्म कुलाचार देखील करायला सांगितलेला आहे. तर आता प्रत्येक वेळेस कुलधर्म कुलाचार म्हणजे सणावारात साडेतीन मुहूर्ताच्या याच्यावर जमत नाही, तर आपण इतर वेळेस आम्ही काय म्हणतो की आईपशी जायला मुलाला सांगावं लागत नाही, तो जेव्हा यायचा आहे तेव्हा येऊन आपल्या कुलदेवतेचं स्मरण दर्शन गुरुभक्ती आणि देवी भक्ती करावी. छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुष्कळ नवीन माहिती पण मिळाली सर्व लोकांना ती मिळेल. तर या ठिकाणी आपण निरोप घेऊया. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. नमस्कार, आशीर्वाद असू दे तुमचा. महाराजांचा आहे, आम्ही सेवक आहोत त्यांचे.